नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बँक निफ्टीमध्ये नेक्स्ट वर्किंग डेला नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो, बँक निफ्टीचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे, त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टरच्या पोझिशन कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मित्रांनो आपण काय करत असतो या युट्यूबच्या माध्यमातून किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. मित्रांनो, आज आपण जे लेक्चर आहे ह्या लेक्चरमध्ये बँक निफ्टीचं मंथली एक्सपायरी असेल जी जून सिरीज कालपासून सुरू झाली त्याचा आपण विचार करणार आहोत, वीकली एक्सपायरीचा विचार करणार आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये बँक निफ्टीची काय दिशा असू शकते त्यासाठी सर्वात महत्वाचा जो पार्टिसिपंट प्लेअर आहे मार्केटचा तो कोण आहे हो तर तो म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहे. त्यांच्या पोझिशन कशा पद्धतीच्या आहेत, मार्केटमधले बाकीचे सेंटिमेंट कसं आहे, एकदम डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण काय करणार आहोत मित्रांनो या ठिकाणी डिस्कस करणार आहोत किंवा त्याची चर्चा जी आहे ते मित्रांनो करणार. चला तर मित्रांनो मग सुरू करूया. सुरू करण्या अगोदर माझी आपण सर्वांना विनंती आहे मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अजून खूप दर्जेदार व्हिडिओ जे आहेत ते मी माझ्याकडून तुम्हाला शेअर करणार आहे. त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील काय करा क्लिक करा. मित्रांनो, कालपासून जून सिरीजची काय झाली सुरुवात झाली, मग ही जून सिरीज हिस्टॉरिकल कशी राहिली हे पहिल्यांदा समजून घ्या, कारण का तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर प्राइस ऍक्शन डेटा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तुमचा व्ह्यू असेल, तुमचं ओपिनियन असेल किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं मॅटर करत नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्ही जर हिस्टॉरिकल डेटा चेक करून बघितला बँक निफ्टीचा, विशेषतः 2015 पासूनचा मी डेटा जो आहे तो तुमच्यासाठी काय केलाय काढलेला आहे, त्याचं अनालिसिस केलेलं आहे, ते डेटा दाखवेल, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा दाखवेल कशा पद्धतीचा, आणि त्यानंतर आपण मग मार्केटची दिशा ह्या जून सिरीज साठी कशा पद्धतीने राहील त्याची डिस्कशन जे आहे ते आपण काय करणार आहे या ठिकाणी करणार. मित्रांनो, तुम्ही जर हा डेटा बघितला, हा प्रत्येक जून मंथचा सिरीजचा डेटा जो आहे तो काय केला मी या ठिकाणी तुमच्यासमोर दिलेला आहे. बाबा जून महिन्यामध्ये मार्केटने नेमकं काय केलं पूर्ण जून महिन्यामध्ये, ओके, त्याचा डेटा जो आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. हे पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही जून डेटाचा जर स्टडी केला तर 2015 असेल 16 असेल 17 18 आणि 20 ह्या 5-6 वर्षाचा जर डेटाचा विचार केला 6 वर्षाचा तर मित्रांनो फक्त गेल्या वर्षी 2020ची जी जून सिरीज आहे या सिरीजमध्ये फक्त बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो 8% काय झालं त्या ठिकाणी वरती गेलेला, हे पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग अदरवाईज जर बघितलं तर बँक निफ्टीनं पाठीमागच्या 5 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीची मुवमेंट जी आहे ती मार्केटनं त्या ठिकाणी दिलेली नाही, किंवा जे मार्केटनं जे रिॲक्शन दिलंय ते कशा पद्धतीचं आहे तर ऑलमोस्ट त्या ठिकाणी मार्केट जे आहे ते काय साईडवेज असलेलं तुम्हाला दिसून येईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, म्हणजे या पार्श्वभूमीवर जर आपल्याला मार्केटचा स्टडी करायचा असेल, मार्केटला समजून घ्यायचं असेल, मार्केट या सिरीजमध्ये काय करू शकतं तर हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो 2015 मायनस आहे 2%, त्याचबरोबर 2018 देखील 2% मार्केट मायनस आहे, 2019 1% मायनस आहे आणि 2016 0.66% प्लस आहे, आणि 2020 COVID-19 मार्केटची जी रिकव्हरी होती त्यानुसार मार्केट जे आहे ते 8% ऑलमोस्ट 9% आसपास जे आहे ते काय होतं. मग मित्रांनो पाठीमागच्या 6 वर्षाची जर ही परिस्थिती असेल, 1 वर्ष जर सोडलं तर ऑलमोस्ट जून एक्सपायरी जी आहे ती निगेटिव्ह राहिलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, कारण का हिस्ट्री जी आहे ती मार्केटमध्ये रिपीट होत असते, पहिल्यांदा समजून घ्या. कारण जोपर्यंत तुम्ही मार्केटला समजून घेणार नाही, मार्केटचे फंडामेंटल समजून घेणार नाही, मार्केटचा डेटा समजून घेणार नाही आणि त्याचं अनालिसिस तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये काम करण्यामध्ये काही अर्थ नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो तुम्ही जर पाठीमागचं वर्ष जर डिलीट केलं ह्याच्यामधून तर ऑलमोस्ट जून सिरीज निगेटिव्ह राहिलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, ह्या चालू जून सिरीजसाठी ज्या डेटाचं फॉर्मेशन झालंय, डेटा ज्या पद्धतीनं तयार झालाय तो देखील डेटा जरी तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत असला वरच्या वरती मार्केट जर बघितलं तुम्ही ऑल ओव्हर तर मार्केट तुम्हाला चांगलं पॉझिटिव्ह दिसेल, पण ऍक्च्युली डेटाचं फॉर्मेशन मित्रांनो ऑलमोस्ट निगेटिव्ह असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. मित्रांनो सर्वात महत्वाचा दुसरा जो डेटा आहे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काम करत असताना हा डेटा पहिल्यांदा समजून घ्या, कारण का फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पाठीमागच्या 2 महिन्यामध्ये काय केलं हे समजून घ्या. एप्रिल महिन्यामध्ये 12,692 कोटीचं त्यांनी सेलिंग केलं, त्याचा परिणाम निफ्टी जो आहे तो तुम्हाला 0.4% मायनस क्लोज झालेला दिसून येतो एप्रिल सिरीजमध्ये. ओव्हरऑल एप्रिल सिरीजचा जर डेटा काढला मित्रांनो, त्याच्या पुढे जाऊन मे सिरीजचा जर डेटा बघितला, मे महिन्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं नेट अमाऊंट जे आहे ते 8,427 कोटी रुपये सेल केले आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला, निफ्टी जो आहे तो 5.5% अप गेलाय. मला सांगा, FIs ने 8,227 कोटीचं सेलिंग केलंय आणि त्याच वेळेला निफ्टी 5.5% अप केलाय, हे कुठंतरी कॉन्ट्रा वाटतंय. मित्रांनो तुम्हाला वाटेल सर मग DIsनी बाईंग केलं असेल, तर DIsनी काय केलंय बघा, म्हणजे तुमच्या ते पण लक्षात येईल. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं मित्रांनो मार्केटमध्ये
कितीचं बाईंग केलंय तर तो पण डेटा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, डीआयजने या महिन्यामध्ये फक्त 1887 कोटीचं खरेदी केलंय. निफ्टी जो आहे तो 5.5% अप केलाय. मग हे मार्केटला वरती आणलं कोणी? हा खूप मोठा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे मित्रांनो. मी तुम्हाला फक्त एक हिंट देतो मित्रांनो, हे सगळं हेज करण्यासाठी मार्केट वरती आलं हे पहिल्यांदा लक्षात. कारण स्टॉक फ्युचर मध्ये ज्या पोझिशन तयार करण्यात आले, स्टॉक ऑप्शन मध्ये ज्या पोझिशन तयार करण्यात आले, ह्या सगळ्या जर पोझिशनचा तुम्ही स्टडी केला प्रॉपरली तर प्रचंड तिथं पॉझिटिव्हिटी असते. तुम्ही प्रचंड लॉंग पोझिशन उभ्या करा, मग मला सांगा लॉंग पोझिशन जर प्रचंड उभ्या झाल्या असतील तर साहजिकच एक ना एक वेळ लॉंग अनवाइंडिंग होणार आहे. आणि हे मार्केट जे वरती आले 5.5%, त्याच्यामध्ये मित्रांनो रिटेलरचं योगदान जे खूप जास्त, म्हणजे एफआयज आणि डीआयचं कुठलंही पार्टिसिपेशन मे महिन्यामध्ये मार्केटमध्ये नसताना देखील मार्केट जे आहे ते काय झाले, त्या ठिकाणी 5.5% वरती आलेला आहे. आणि हा डेटा क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन करतोय एक जोरदार डीप जे आहे ते ह्या महिन्यामध्ये डाऊन साईडला येणार आहे. पहिल्या लक्षात जरूर एकदा ना एकदा मार्केट जोरदार डाऊन साईडला काय होणार आहे त्या मे सिरीज मध्ये येणार आहे. आणि त्याच्यासाठी पहिले 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस जे आहेत ते सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे 4 दिवस खूप इम्पॉर्टंट असणार आहेत मित्रांनो. हे पहिल्यांदा लक्षात, म्हणजे क्लिअरली इथं जर बघितलं तुम्ही हा डेटा मार्केटचा तर ह्या डेटामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला क्लिअरली इंडिकेशन आहे मित्रांनो किंवा बाबा मार्केट जे आहे ते कुठं तर ओव्हरबॉट पोझिशन मध्ये गेलेलं दिसतं. दुसरं मित्रांनो बघा, इंडेक्स फ्युचरवर एफआयजनी काय केलं, इंडेक्स फ्युचरवर भरभर के बाय केला. इथं काय म्हणतोय मी, इंडेक्स फ्युचर जबरदस्त बाय केला. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण तुम्ही जर दुसऱ्या बाजूला एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेचं जर पाठीमागच्या काही दिवसापासून बिहेवियर बघितलं तर इकडे बघा हा फ्युचरचा डेटा आहे मित्रांनो. फ्युचरमध्ये प्रचंड शॉर्ट पोझिशन आहे. इंडेक्स बाय केलाय, फ्युचर शॉर्ट केलाय. मित्रांनो काय सुरू आहे माहिती का, डिलिव्हरी मधली खूप मोठी क्वांटिटी जी आहे ती ह्याच्या माध्यमातून ही लोक बाहेर काढाले. काय करायला फ्युचरला प्रचंड शॉर्ट करायला, फ्युचर शॉर्ट करून काय करायला ही लोक इंडेक्स स्टॉक ऑप्शन जे आहेत सॉरी स्टॉक मध्ये जे काही प्रमाणात फिजिकल डिलिव्हरी तिथे घेण्यात आली आहे आणि काही प्रमाणामध्ये काय करण्यात आलं. तुम्ही जर निफ्टीचा ऑप्शन चेनचा जर डेटा बघितला ना, अक्षरशः 14,800, 14,700, 14,500 कॉल ऑप्शन अजून बाय केलेले त्या लोकांनी होल्ड करून ठेवले इन द मनी मध्ये येऊन चिकल विकले. का तर त्यांनी फिजिकल डिलिव्हरी घ्यायला आणि इकडे फ्युचरमध्ये शॉर्ट करायला, डिलिव्हरी जे आहे ते काही प्रमाणात होल्ड डिलिव्हरी काढण्याचं काम जे आहे ते मार्केटमध्ये सुरू आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे एका बाजूला इंडेक्स लॉन, दुसऱ्या बाजूला स्टॉक फ्युचर मध्ये हे सगळं जे आहे ते जबरदस्त हेज ज्याला म्हणतो ह्या पोझिशन जे आहेत काय केलेत त्या ठिकाणी एफआयजीनी मार्केटमध्ये केलेले आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि स्टॉक ऑप्शन मध्ये देखील या ठिकाणी बाईंग जे आहे ते होताना तुम्हाला दिसून येत. आणि मित्रांनो हा जर डेटा तुम्ही काळजीपूर्वक बघितला, त्यानुसार मार्केटचं जर बिहेवियर बघितलं तर हे कुठं ना कुठं तुम्हाला इंडिकेशन देतं की बाबा मार्केट जे आहे ते ओव्हरबॉट सिच्युएशनला पोहोचलेलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो अजून एक खूप महत्वाचं माहिती जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. विशेषतः मी डायरेक्ट तुम्हाला बँक निफ्टीचे ऑप्शन चेंज जे आहे ते काय करतो या ठिकाणी दाखवतो. आणि तुम्ही जर बँक निफ्टीच्या ऑप्शन चेंजचं जर अनालिसिस केलं, म्हणजे वीकली एक्सपायरी असेल, नेक्स्ट एक्सपायरी असेल आणि मंथली एक्सपायरी जून फेरीत, तर मित्रांनो कॉल रायटिंग खूप हेवीली अजून सुद्धा मार्केट आहे. इव्हन अजून सुद्धा 35,000 जो आहे, या 35,000 खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो मार्केटमध्ये उभा आहे. म्हणजे याचा अर्थ तो कॉल रायटर मित्रांनो सध्याला लॉस मध्ये. काय म्हणतोय मी, तो जो कॉल रायटर आहे मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये लॉस मध्ये, तरी देखील मार्केट जर बघायचं झालं तुम्हाला तर क्लिअरली या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला 35,000 लेवलला कॉल रायटिंग मार्केटमध्ये क्लिअरली झालेलं दिसतंय. हे पहिल्या लक्षात. मग हे असं का, काय म्हणतोय मी, असं का होतं मार्केटमध्ये की बाबा मार्केट एवढं 35,000 लेवलला जर कॉल रायटर असेल, तर इथं बघा 35,000 लेवल आहे. हे 35,000 लेवल आणि ह्या 35,000 लेवलला मित्रांनो अजूनपर्यंत जो ओवाय आहे हा 11,000 कॉन्ट्रॅक्ट, काय म्हणतोय मी, 11,332 कॉन्ट्रॅक्टचं ओवाय ऍडिशन जे आहे ते 35,000. म्हणजे हे क्लिअरली इंडिकेशन देते कुठं ना कुठं तुम्हाला इन द मनी मध्ये 35,000 स्ट्राईक प्राईसला मार्केटमध्ये 11,332 कॉन्ट्रॅक्ट जर शॉर्ट केली जात असतील, ओवाय ऍडिशन होत असेल या स्ट्राईक प्राईसला, तर हे क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन आहे मार्केट जरूर एकदा तुम्हाला ह्या वीकली एक्सपायरीमध्ये 34,700 पर्यंत डाऊन साईडला येताना तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो हाच डेटा नाहीये, काय म्हणतोय मी, हाच डेटा नाही, तर तुम्ही ह्याच्या पुढे जाऊन जर डेटा बघितला तर ज्या पद्धतीचं ओवाय ऍडिशन झालेलं आहे, काय म्हणतोय मी, इकडं 35,000 पण खूप मोठा ओवाय ऍडिशन जे आहे ते 35,500 आहे. त्यानंतर मित्रांनो 36,000 जर रेंज बघितली तर 36,000 पण जबरदस्त ओवाय ऍडिशन झाले. त्याचबरोबर जर बघायचं झालं मित्रांनो 36,500 जी रेंज आहे इथं देखील ओवाय ऍडिशन जे आहे ते तुम्हाला काय होतंय त्या ठिकाणी होताना. पण मला सांगा मार्केट जर बुलिश असतं, काय म्हणतोय मी, या ठिकाणी मार्केट जर बुलिश असेल
तर मार्केट बुलिश असताना मित्रांनो या ठिकाणी या पद्धतीचं ओवाय एडिशन अपेक्षित नाही लक्षात घ्या. कारण तुम्ही ओवाय जर चार्ट मध्ये कन्वर्ट करून जर डाऊन चेक केला तर चालू एक्सपायरी साठी पुट रायटिंग पेक्षा कॉल रायटिंग मार्केटमध्ये जास्त आहे. हा कॉल रायटिंग जर जास्त असेल मार्केटमध्ये तर मार्केट वर जाणार नाही का? तर मार्केट वर जाणार आहे असं नाही, पण मार्केट मे बी खूप जास्त प्रोबॅबिलिटी प्रत्येक दिवशी गॅप ऑफ ओपन होईल, गॅप ऑफ ओपन होऊन थोडंफार डाऊन साईडला रिट्रेस होईल, परत आहे तिथं त्या ठिकाणी वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती मार्केटची बनत चाललेली. म्हणजे मार्केट बँक निफ्टी जर बघितला कॉल साईडचं ज्या पद्धतीनं ऑप्शन रायटिंग आणि ऑप्शनचं सेटअप बनलंय त्यानुसार मार्केट जे ते झिपझॅक झिपझॅक पद्धतीनं काय होणार आहे या पद्धतीनं बँक निफ्टी वरती जाणार. म्हणजे ऑप्शन बायर साठी मित्रांनो खूप टफ दिवस जे आहे ते येणाऱ्या कालखंडामध्ये येणार आहे. कारण का मार्केटमध्ये वोलॅटिलिटी ज्याला म्हणतो की खूप कमी झाली. आणि मित्रांनो तुम्हाला जर वोलॅटिलिटी बघायचीच असेल मार्केटची सध्याला काय परिस्थिती आहे हे जर तुम्ही या ठिकाणी इंडिया विक्सचा जर डेटा बघितला तर इंडिया विक्सचा डेटा मित्रांनो खूप दिवसानंतर पहिल्यांदा 17 खाली आला आणि ह्याचा ब्रेकआउट जो आहे तो ऑलमोस्ट काय झाला या ठिकाणी आलेला आहे. बघा हा इंडिया विक्सचा डेटा आहे मंथली कॅन्डलवर आणि मित्रांनो हा पहिल्यांदा काय झालाय पाठीमागच्या ऑगस्ट महिन्यापासून, काय म्हणतो मी ऑगस्ट 2020 नंतर पहिल्यांदा इंडिया विक्सचा डेटा जो आहे तो 17 खाली गेलाय, 17 जवळ गेलाय, म्हणजे 19 खाली गेलाय पहिल्यांदा. आणि हा क्लिअरली ब्रेकआउट जो दाखवतोय हा कशाचा इंडिकेशन आहे तर हा सगळा जर विक्स हा इथला प्रेड मधला जर विक्स आणि इथला जर विक्स हा डिलीट केला तुम्ही हा विक्स प्रचंड वाढला होता. ज्या ज्या वेळेला विक्स मध्ये वाढ होते प्रचंड त्याच्या वेळेला मार्केट जे आहे ते क्रॅश होतं आणि ज्या ज्या वेळेला विक्स डाऊन साईडला होतो त्याच्या वेळेला मार्केट वरती जाण्याची प्रॉब्लेम. म्हणजे एका बाजूला विक्स खाली गेलाय, विक्स क्लिअरली इंडिकेशन देते मार्केट वर जाणार आहे, दुसऱ्या बाजूला ऑप्शनचं बेसिंग बघितलं, प्लेसमेंट बघितलं, दुसरं ऑप्शनचं सेटअप जर बघितलं तर ते कुठं ना कुठं तुम्हाला कॉन्शियस म्हणजे काळजीपूर्वक मार्केटमध्ये ट्रेड करायला पाहिजे इंडेक्स. आणि ज्या ज्या वेळेला मित्रांनो विक्स डाऊन साईडला येतो विक्स हा ज्या ज्या वेळेला 18-19 खाली असतो, काय म्हणतोय मी 18-19 खाली ज्या ज्या वेळेला विक्स असतो मित्रांनो त्या त्या वेळेला ऑप्शन रायटर जे आहेत ते खूप अग्रेसिव्हली काय करत असतात त्या ठिकाणी काम करत असतात. मग ते कॉल साईडला असू द्या पुट साईडला असू द्या, कारण काय तिथं ऑप्शनचे प्रीमियम खूप कमी असतात, तिथं वोलॅटिलिटी मार्केटमध्ये कमी असते आणि वोलॅटिलिटी जास्त असणं हे ऑप्शन रायटरसाठी रिस्की असतं आणि ऑप्शन बायरसाठी काय असतं ते फायद्याचं असतं. म्हणजे जास्त वोलॅटिलिटी असेल तर ऑप्शन बायरचा डेफिनेटली फायदा होतो. म्हणजे साधारणतः 22 निघाला व ऑप्शन रायटर हळूहळू काय होतात ऍक्टिव्ह होतात आणि 17-18-19 या रेंजमध्ये फुल स्विंग ऑप्शन रायटर जे आहे ते काय असतात मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असतात. म्हणजे हे क्लिअरली एक इंडिकेशन ऑप्शन बायरसाठी आहे, एक रिटेल ट्रेडरसाठी आहे की बाबा तुम्हाला पुढल्या काही दिवस मार्केटमध्ये थोडं टफ चॅलेंज जाणार आहे, तुम्हाला खूप छोटे छोटे पॉईंट घेऊन मार्केटमधून काय करावं लागेल त्या ठिकाणी बाहेर पडावं लागेल. प्रत्येक ट्रेडमध्ये प्रत्येक दिवसाला तुम्हाला 60-70-80-90-100-200 पॉईंट तुम्ही अपेक्षा या ठिकाणी ठेवू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण त्या पद्धतीचं ऑप्शन सेटअप आणि ऑप्शन बेस जो आहे तो मार्केटमध्ये काय व्हायला तयार व्हायला. म्हणजे विषयाचा तुम्ही जर इव्हन मंथली एक्सपायरीचा जरी बघितलं तर मंथली एक्सपायरी मध्ये मात्र तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी क्लिअरली लक्षात येईल, ते पण मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल. दुसरं हे झालं कॉल साईडचं जर ऑप्शन सेटअप जर बघितलं तर कॉल रायटिंग कुठंपर्यंत वाढलंय किंवा त्या ठिकाणी कॉल रायटरचा जो कॉन्फिडन्स बघितला तर ऑलमोस्ट मित्रांनो 37,000 देखील जे आहेत ते कॉल जे आहेत ते या ठिकाणी राईट होताना तुम्हाला दिसून येतो. किती 37,000 देखील कॉल जे आहेत ते या ठिकाणी राईट होताना 37,000 असेल, त्याचबरोबर 36,500 असेल, या प्रत्येक ठिकाणी जे आहे ते ओआय ऍडिशन जे आहे ते खूप हेवीली काय झालं या ठिकाणी झालेलं आणि हे क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन देतं. तुम्ही जर हा ओआय चार्टमध्ये या पद्धतीने जर कन्वर्ट करून बघितला तर खूप मोठमोठे कॉलम जे आहेत ते कॉल साईडला काय झाले त्या ठिकाणी तयार झालेत आणि पुट साईडचे कॉलम देखील काय त्याच्याशी कम्पॅरेटिव्हली तुलना करता ते छोट्या आकाराचे जे आहेत ते काय झाले त्या ठिकाणी तयार झाले आणि पूर्ण डायग्रॅम जर बघितला सेटअप जर बघितलं पूर्णपणे असं उभं राहिलेलं आहे. म्हणजे हे क्लिअरली कुठं ना कुठं मार्केटमध्ये तुम्हाला साईडवेज इंडिकेशन जे आहे ते काय करते त्या ठिकाणी देत आहे हे पहिल्यांदा. आणि पुट साईडचा जर मार्केटचा सपोर्ट बघायचा झाला तर पुट साईडला कुठं आहे सपोर्ट तर तो पण काय करा या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्या, बघून घ्या. कारण का मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तुम्हाला तर ऑप्शन चेन जे आहे ते मित्रांनो खूप महत्वाची असते आणि तो तुम्ही जोपर्यंत ऑप्शन चेन मार्केटची बघून मार्केटमध्ये काम करत नाही तोपर्यंत तुमचा चांगला बेनिफिट जो आहे तो मार्केटमध्ये होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जस्ट एकच मिनिट, हा तोपर्यंत तुमचा चांगला बेनिफिट जो आहे तो मार्केटमध्ये त्या ठिकाणी होणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, तर हे ऑप्शन चेन मी परत एकदा काय करतो या ठिकाणी ओपन करतो. बँक निफ्टीची ऑप्शन चेन काय करायची ते आपल्याला या ठिकाणी बघायची होती. तर बघा पुट साईडला सपोर्ट कुठं आहे मार्केटचा ते खूप महत्वाचं आहे. तर मार्केटचा जर तुम्ही स्टडी केला मित्रांनो तर पुट साईडला मित्रांनो 35,000 ओआय जो आहे तो 35,000 कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते या ठिकाणी ओपन आहे आणि ऑलमोस्ट 15,000-13,000 आसपास कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काय झाले या ठिकाणी फ्रेश ओपन झाले.
16,000 कॉन्ट्रॅक्ट काय या ठिकाणी सेल करण्यात आले कुठला. आणि त्याच वेळेला मित्रांनो तुम्ही जर कॉल साईडला बघितलं तर इन द मनीचा कॉल असून देखील या ठिकाणी 11,000 कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या कॉल रायटर लॉस मध्ये घेतला तरी पण त्यांना त्याची पोझिशन जी आहे ती होल्ड केली हे पहिल्यांदा लक्षात. त्याचबरोबर मित्रांनो 34,500 जर ओवाय चेक केला तर 10,000 कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते जवळपास 11,000 कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी ऍडिशन आहेत. पण त्याच वेळेला जर मित्रांनो बघितलं तर इकडं कॉल साईडचा मुद्दा जो हा आहे काय नाही म्हणायचं कॉल रायटर जो आहे तो पूर्णपणे इथं लॉस मध्ये तो पूर्ण मार्केटमधून बाहेर पडलाय. त्यांनी त्याच्या पोझिशन क्लोज केले म्हणजे इकडला कॉल रेटर पुट साईडला गेलाय. म्हणजे मार्केट 34,500 जे आहे हा स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो चालू एक्सपायरीसाठी त्या ठिकाणी तुम्हाला बनत असलेला दिसून येतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरा मित्रांनो अजून एक पार्ट जो आहे तो खूप महत्वाचा आहे. इन द मनीचे जे ऑप्शन आहेत मित्रांनो इन द मनी मध्ये 35,500 जे आहे या ठिकाणी ऑलमोस्ट 3,829 कॉन्ट्रॅक्टचं ऍडिशन झाले. म्हणजे याचा अर्थ काय बाबा इन द मनी मध्ये पुट रायटिंग करायला येत काही लोक. म्हणजे याचा अर्थ क्लिअरली तिकडं काही लोकांना तिकडं तेजी जी आहे ती दिसते हे पहिल्या लक्षात घ्या. पण त्याच्याशी तुलना करता इकडं कॉल रायटर जो आहे तो मतलब खूप जास्त अग्रेसिव्ह आहे. इथं मतलब 16,386 पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काय केले त्या ठिकाणी सेल केलेले. म्हणजे याचा अर्थ क्लिअर असा होतो मित्रांनो की मार्केट जे आहे इकडं इन द मनी मध्ये पुट रायटिंग जे आहे ते कमी आहे. पण ओटीएम कॉल झालं जर चेक केलं तर खूप हेवीली कॉल रायटिंग जे आहे ते अजून सुद्धा सुरू असल्याचं दिसून येते. आणि मार्केटमध्ये तेजी आहे एका बाजूला पण तरी पण ऑप्शन चेंज मध्ये क्लिअरली जे इंडिकेशन यायला लागले ते साईडवेज मार्केट. आणि इव्हन तुम्ही मंथली एक्सपायरीचा जरी ऑप्शन डेटा जाऊन चेक केला तर मंथली एक्सपायरीमध्ये देखील तुम्हाला या पद्धतीचं सेटअप झालेलं दिसून येते. तिथं देखील खूप हेवीली कॉल राईट जे आहे ते होताना दिसून येतात. म्हणजे मार्केटमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला एक तेजीला जो आहे तो इथं लगाम लागण्याचं इंडिकेशन जे आहे ते मार्केट काय करत आहे तुम्हाला देत आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो अजून एक पार्ट खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर मार्केटचा स्टडी केला प्रॉपर तर आता बघा मार्केटमध्ये सध्या काय पोझिशन आहे. आपण मी काय करतो बँक निफ्टीचा वीकली चार्ट जो आहे तो काय करतो ओपन करतो. आणि ह्या वीकली चार्टनुसार पाठीमागच्या लेक्चरला म्हणजे लास्ट वीकच्या लेक्चरला देखील सांगितलं होतं की मार्केट जे आहे मित्रांनो हे आता पहिलं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीचं आता मार्केट जे आहे ते 35,141 क्लोज झाले. आणि मार्केटसाठी आता जो टॉप रेझिस्टन्स आहे म्हणजे एक मोठा रेझिस्टन्स ज्याला म्हणतो हा कुठं आहे 36,457 आसपास आहे. 36,657 जर वरती निघाला तर तिथून थोडी फास्ट मुवमेंट जी आहे ती आपल्याला मार्केटमध्ये अपेक्षित आहे. आणि ते 37,000 मार्केट जे आहे ते साधारणतः 37,500 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी जरूर जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. म्हणजे हा चार्टिकल रेझिस्टन्स जो आहे तो क्लिअर दिसतो. पण चार्टिकल रेझिस्टन्स आपल्याला मित्रांनो तेवढा जास्त महत्वाचा नाही. आपल्याला जर चार्टचा खरंच रेझिस्टन्स आयडेंटिफाय करायचा असेल तर मित्रांनो सर्वात महत्वाचा जो बँक निफ्टीचा रेझिस्टन्स सध्याला बनवून यायला लागलाय तो आहे 37,000. काय म्हणतोय मी बँक निफ्टीचा जो लेटेस्ट रेजिस्टन्स जर बघितला तर तो 37,000 आहे. दुसरा रेजिस्टन्स जो आहे तो बँक निफ्टीचा ऑलमोस्ट 42,000 जो आहे. आणि मित्रांनो हा जो आणि दुसरं सर्वात महत्वाचं मार्केट जे आहे ते बँक निफ्टी पूर्णपणे बुलिश आहे. प्युअर पॉईंट नुसार जर बघितलं तर प्युअरचा सपोर्ट जो आहे ते वीकली कॅन्डलवर खूप लांब आहे. म्हणजे सध्या मार्केट जर बघायचं झालं तर जरूर मित्रांनो सध्याच्या काळामध्ये सध्याच्या म्हणजे ह्या वीकमध्ये ह्या मंथली एक्सपायरीमध्ये मार्केट जे आहे ते जरूर 37,000 एकदा टच करायचा प्रयत्न करेल. पण 37,000 वरती बँक निफ्टी एनी हॅव काय जरी झाला तर ह्या जून महिन्याच्या सिरीजमध्ये वरती क्लोजिंग देणार नाही. कारण का हिस्टॉरिकली जर आतापर्यंत आपण जून सिरीजचा स्टडी केला तर जून सिरीज ही पूर्णपणे मार्केटसाठी निगेटिव्ह आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा मार्केट जर समजा जून महिन्यामध्ये टॉपला जाण्याचा प्रयत्न केला तर जून महिन्याची मंथली एक्सपायरी जी आहे त्या ठिकाणी खूप हेवीली शॉर्ट पोझिशन तयार होतील. तिथं मार्केट खूप हेवीली डाऊन साईडला येण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती काय करता येईल त्या ठिकाणी आपल्याला ताण नाकारता येईल. आणि हा झाला मित्रांनो मंथली वीकली पिवोट पॉईंट. पण तुम्ही त्याच वेळेला जर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर बँक निफ्टीचा सपोर्ट कुठं आहे तर मित्रांनो मार्केट जे आहे बँक निफ्टी ते एनी हाव काय जरी झालं तर 34,000 पिवोट पॉईंट सॉरी 34,500 पिवोट पॉईंट जे आहे ते मार्केट ब्रेक करणार नाही. काय म्हणतोय मी हे मी वीकली ह्या संदर्भात बोलतो 34,500 ही जी लेवल आहे मित्रांनो 34,500 ही लेवल मार्केट कुठल्याही परिस्थितीमध्ये ब्रेक करणार नाही. कारण का डेली कॅन्डलवर जर बघितलं तर पाठीमागचे 5 ते 6 दिवसाच्या ज्या कॅन्डल आहेत या ठिकाणी तयार झालेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याच्या पाठीमागच्या जर बघितल्या तर खूप कॅन्डल जे आहेत त्या सपोर्ट 1 जो आहे पिवोट पॉईंटचा त्याच्या आसपास जे आहेत त्या कॅन्डल काय झालेत सगळ्याच्या सगळ्याला क्लोज झाले. सॉरी पिवोट पॉईंटवर मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट मे सिरीज पूर्णपणे मार्केटनं पिवट पॉईंटवर होल्ड केले. म्हणजे सेंट्रल पिवट पॉईंट म्हणजे याच्या खाली मार्केट कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही. आणि सध्या जर बघितलं R1 म्हणजे सपोर्ट 1 सॉरी रेझिस्टन्स 1 जो आहे तो मार्केटचा कुठं आहे ऑलमोस्ट या ठिकाणी 34,566 आहे.
आणि 34,566 म्हणजे 34,500 च्या खाली देखील बँक निफ्टी जाणं अपेक्षित नाही या सिरीज मध्ये. आणि दुसरं सर्वात महत्वाचं मित्रांनो 36,375 हा एक मार्केटसाठी खूप टफ रेझिस्टन्स. हा जर टफ रेझिस्टन्स मार्केटनं ह्या वीकमध्ये काढला तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला 37,000-38,000 जाताना तुम्हाला 38,500 जे आहे ते जाताना दिसून येईल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ऑलमोस्ट मंथली एक्सपायरीचा जर विचार केला तर 37,000, वीकली एक्सपायरी नुसार जर रेजिस्टन्स काढला तर 38,500 आसपास जातोय. पण मार्केट 38,500 जाणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट जे फिरणार आहे ह्या रेंजमध्ये हे एक्सपायरी कुठं होईल ह्या चालू एक्सपायरी मित्रांनो मार्केट ही रेंज ब्रेक करणार नाही एवढं लक्षात घ्या. हा जो मी सर्कल ड्रॉ केलाय ही रेंज एनी हाव मार्केट ह्या वीकली एक्सपायरीला ब्रेक करणार नाही. मग ही रेंज किती पॉईंटची आहे तर डाऊन साईडला मार्केट मित्रांनो 34,500 आणि अपसाईडला मार्केट 36,329 ह्या रेंजमध्ये जे आहे ते मार्केट काय होणार आहे या ठिकाणी राहणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात ही रेंज डिफाईन झाले मार्केटची. कुठली रेंज डिफाईन झाले? एक तर 34,500 ओके 34,500 डाऊन साईडला सपोर्ट आणि दुसऱ्या बाजूला इकडे 36,300 ह्या रेंजमध्ये मार्केट पूर्ण ही वीक जे आहे ते स्पेंड करणार आहे. आणि ही तर ऑप्शन बायरला पैसा कमवायला खूप संधी कमी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. खूप छोट्या छोट्या कॅन्डल आहेत ते तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी तयार झालेले दिसून येतील. हे म्हणजे थोडक्यात काय झाली हो, वीकलीची रेंज आहे ती काय केली आपण या ठिकाणी डिफाईन केली. मित्रांनो जर आपल्याला तर सोमवारी मार्केटमध्ये ट्रेड टाकायचं असेल मंडेला तर हा ट्रेड कुठं बनतो, कुठल्या लेवलला बनतो हे पण पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो सोमवारी जर बँक निफ्टीला तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी 35,000 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये एनी हाऊ शॉर्ट पोझिशन बनत नाही. म्हणजे बँक निफ्टी जर समजा सोमवारी मंडेला काळजीपूर्वक ऐका 34,970 हे लिहून ठेवा वाटलं तर, किंवा ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. 34,970 खाली बँक निफ्टी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन बनत नाही. समजा बँक निफ्टी 34,970 जर खाली ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी जो एकदा जो आहे तो तुम्हाला काय करेल या ठिकाणी 34,800 घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. कुठपर्यंत 34,970 खाली बँक निफ्टी निघाला 34,868 जरूर बँक निफ्टी तुम्हाला येताना दिसेल. हे टार्गेट 1 तुमचा असेल डाऊन साईडला. मित्रांनो समजा मार्केट त्याच्या पण खाली जर निघालं तर बँक निफ्टीसाठी दुसरा जो सपोर्ट असेल तो असेल 34,740. म्हणजे छोटे छोटे सपोर्ट आहेत, छोट्या छोट्या लेवल जे आहेत त्या काय असणार आहेत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काम करत असताना विचारात घ्याव्या लागतील. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे टार्गेट नंबर 2 जे आहे ते तुमचं काय असेल त्या ठिकाणी असेल. आणि तिसरं टार्गेट जर ओपन झालं मार्केटमध्ये तर तिसरं टार्गेट बँक निफ्टीचं मंडेसाठी कुठं आहे तर ऑलमोस्ट 34,617 जो आहे तो बँक निफ्टी काय करेल या ठिकाणी येताना दिसून येईल. 34,617 ह्या रेंजपर्यंत जो आहे तो बँक निफ्टी डाऊन साईडला तुम्हाला ओपन होताना दिसून येईल. म्हणजे छोट्या छोट्या मी तुम्हाला अगोदर सांगितलं की विक्सचं ऑप्शनचं प्लेसमेंट ह्या सगळ्या जर गोष्टी बँक निफ्टीच्या बघितल्या तर बँक निफ्टी साईडवेज होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त बनते. आणि मार्केटमध्ये आलीच मुवमेंट थोडंफार काही कारणामुळं तर ती खूप कमी टाइम फ्रेममध्ये असेल 7-8 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 12-18 मिनिटांपर्यंत तुम्हाला ही मुवमेंट मिळेल. म्हणजे 17-18 मिनिटाच्या वर तुम्हाला मार्केटमध्ये मुवमेंट मिळणार. म्हणजे पैसा जर बनवायचा असेल तर फक्त आणि फक्त या टाइम फ्रेममध्ये तुमचा पैसा बनेल. मार्केटमध्ये मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुम्ही जर इनिशियल स्टेजला त्या मुवमेंटमध्ये पार्टिसिपेट झाला त्या रॅलीमध्ये तर पुढले 17-18 मिनिटांपर्यंत फक्त मार्केटमध्ये पैसा बनेल. परत मार्केट पूर्ण साईडवेज होईल. जिथून मार्केटनं रॅली सुरुवात केली होती तिथं मार्केट परत तुम्हाला टेस्ट करताना ती रेंज त्या ठिकाणी दिसून येईल. पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का हे प्राइस एक्शन खूप महत्वाचं. आणि मित्रांनो अपसाईडला जर तुम्हाला ट्रेड टाकायचा असेल मंडेला तर अपसाईडला मंडेचा ट्रेड कुठून ओपन होतोय तर मंडेचा ट्रेड जो आहे तो समजा मार्केट जर गॅप ऑफ ओपन नाही झालं, खूप महत्वाचं आहे मित्रांनो. फ्रायडेला देखील सांगितलं की मार्केट जर गॅप ऑफ ओपन झालं तर मग तुम्हाला काय करायचं, मार्केट खाली येण्याची प्रॉब्लेम. आणि एक्झॅक्ट मार्केटनं फ्रायडेला काय केलं, डाऊन साईडला आणि मार्केट तिथं पूर्ण ट्रॅप करायचा प्रयत्न करतो. फ्रायडेचं मार्केट मी ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली, टिपिकल रेंज बॉन्ड मार्केट राहतं, तिथं तुमचं सर्व इस्टिमेट बीट केले जातात, तुम्हाला प्रॉपर एंट्री जी आहे ती मार्केटमध्ये त्या ठिकाणी भेटत नसते हे म्हणून सांगितलं. आणि एक्झॅक्ट त्याच पद्धतीनं मार्केटनं फ्रायडेला जे आहे ते बिहेव्हिअर केलं. मित्रांनो मंडेला जर तुम्हाला कॉल साईडला लॉंग पोझिशन घ्यायचं असेल, बुलिश पोझिशन घ्यायचं असेल तर 35,280 वरती तुम्ही बँक निफ्टीला जरूर एकदा बाय करायचा प्रयत्न करा. त्याच्या जर वरती बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर जर होल्ड झाला तर जरूर बँक निफ्टी तुम्हाला 35,480 जाताना दिसून येईल. आणि बँक निफ्टी जर समजा या रेंज नंतर जर बँक निफ्टीनं 35,540 ही जर रेंज होल्ड केली 10-15 मिनिटांसाठी
तर बँक निफ्टी जरूर तुम्हाला वरच्या साईडला परत एकदा किमान 200 ते 300 पॉईंट म्हणजे 35,780 पर्यंत जो आहे तो तुम्हाला बँक निफ्टी जाताना दिसेल. म्हणजे ह्या पद्धतीने काय करा, बँक निफ्टीमध्ये मंडेला काम करा. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्यापैकी बरीच लोक सातत्यानं फोन करत आहेत, मेसेज करत आहेत, सर आम्हाला तुमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. हा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल हे पण काय करतात त्या ठिकाणी लोक सगळे विचारत आहेत. तर मित्रांनो बऱ्याच वेळेला तुम्ही काय केलेलं असतं, तर पूर्वी तुमचं डिमॅट अकाउंट वगैरे ओपन केलेलं असतं किंवा डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी कुठं ना कुठं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, मेल आयडी नोंदवलेला असतो आणि तुम्ही परत माझ्या लिंक लेता आणि तिथून प्रोसेस करता आणि तुम्ही रिक्वेस्ट करता सर मी तुमच्याच लिंक मार्फत अकाउंट ओपन करायचा प्रयत्न केलाय, अकाउंट ओपन केले, मला तुमच्या टेलिग्राम चॅनलला ऍड करा. मित्रांनो मी तुम्हाला हा माझा प्रीमियम सर्व्हिस जे आहे, माझे कॉल असतील डेली, बँक निफ्टीच्या लेवल असतील, सपोर्ट रेझिस्टन्स असेल, बँक निफ्टी साईडवेज आहे, मार्केट वर जाणार आहे, खाली जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी टाइम टू टाइम काय करत असतो माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर करत असतो. तुम्हाला त्याचा ट्रेडिंग करत असताना जरूर खूप चांगला बेनिफिट जो आहे तो मार्केटमध्ये होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी झिरोधा असेल, अपस्टॉक्स असेल ह्याची लिंक दिली, ह्याच्या मार्फत तुम्ही तुमचं असेल तुमच्या फॅमिली मेंबरचं डिमॅट अकाउंट ओपन करा. तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला ऍड करेल आणि तिथून तुमचं इम्प्रूव्हमेंट जे आहे ते जरूर ट्रेडिंग मधलं करा. कारण का डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करणं खूप रिस्की असतं आणि तुम्हाला माहितच असेल आता सध्याची परिस्थिती काय, तर आता जस्ट लेटेस्ट अशी पोझिशन तयार झाली की आता 1 जून सुरू झाला, आता होईल उद्यापासून 1 जून पासून पीक मार्जिन पेनल्टी किंवा पीक मार्जिनचे रूल्स परत चेंज व्हायला लागले, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये कशा पद्धतीने चेंज होतोय, मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करतं हे पण बघावं लागेल. त्यामुळे कुठलं 1 ते 2 दिवस मार्केटमध्ये कुठलीही मुवमेंटची अपेक्षा ठरू नका. 1 जून मध्ये इम्पॅक्ट मार्केटमध्ये तुम्हाला क्लिअरली येताना दिसून येईल. म्हणजे हा फर्स्ट वीक जो आहे तो मार्केटमध्ये थोडं कॉशियस काम करणं गरजेचं आहे. कारण का सेबीचे जे रूल्स आहेत मार्जिनचे ते येणार आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल, त्यानंतर परत सप्टेंबर पासून अजून मार्जिनचे रूल्स येणार आहेत. त्यामुळे पुढला 2-3 महिने मार्केटमध्ये काम करत असताना कुठलीही रिस्क न घेता कमीत कमी कॅपिटल यूज करून, पैसा नाही मिळाला तरी चालेल, किमान पैसा घालवू नका या पद्धतीने पुढलं 2-3 महिने काम करा. कारण का ऑप्शन बायर जो असतो मित्रांनो, ते मी 2-3 मिनिटांमध्ये ह्या गोष्टी सांगतो मित्रांनो, प्रचंड मोठं चक्रीवादळ सुरू आहे आणि त्या चक्रीवादळामध्ये अडकलेला व्यक्ती म्हणजे रिटेलर असतो किंवा ऑप्शन बायर असतो. मित्रांनो ऑप्शनचं जे सेटअप तयार करण्यात आलंय हे कुणी तयार केले, ऑप्शनचं सेटअप हे सेटअप हे फक्त आणि फक्त स्मार्ट मनी इन्स्टिट्यूशन असतील, म्युच्युअल फंड कंपन्या असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, एनबीएफसी असतील किंवा एचएनआय क्लायंट जे आहेत त्यांच्यासाठी हे ऑप्शनचं सेटअप पूर्णपणे तयार केले. कारण का जगातला कुठलाही जर खेळ बघितला तर त्या खेळाचे नियम जे तयार केले जातात, विशेषतः पैशाचा त्या वेळेला प्रश्न येतो, पैशाचे नियम हे सगळेच्या सगळे मित्रांनो कोणाच्या बाजूने असतात, तर ज्या व्यक्तीकडे पैसा आहे त्याच्या बाजूने नियम सगळे तयार केले. आणि ऑप्शन बायर साठी सुद्धा तेच आहे एक्झॅक्ट. मित्रांनो ज्येष्ठ पाठीमागच्या काही वर्षापासून ऑप्शन बाईंग मध्ये रिटेलर येत होता, ऑप्शन सेलिंग करत होता, ऑप्शन सेलिंग करून प्रचंड पैसा कमवायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला हे मोठ्या लोकांच्या इन्स्टिट्यूशनच्या किंवा बाकीच्या लोकांच्या लक्षात आली बाबा रिटेलरचं पार्टिसिपेशन काय व्हायला आहे, मार्केटमध्ये प्रचंड वाढायला आहे. त्यामुळे त्या रिटेलरला ट्रॅप केलं पाहिजे, त्यांना दाबलं पाहिजे खाली. हा जोपर्यंत दबणार नाही, यांची जोपर्यंत लूट होणार नाही तोपर्यंत मोठ्या लोकांना पैसा मिळणार हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्जिनचे रूल चेंज केले. ऑप्शन सेलिंग करायचं असेल तर 1.5-3 लाख रुपये तुम्हाला फंड लागतो. तुम्हाला जर ऑप्शन सेलच करायचं असेल तर मग तुम्ही हेज करा, हेजची काही गरज नाही. कारण का जे म्हटलं जातं की बाबा रिटेलरचं आम्ही प्रोटेक्शन करतोय, रिटेलरच्या फायद्यासाठी करतोय, तर हे चाप चुकीचं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, रिटेलरच्या फायद्यासाठी वगैरे कुठलीही गोष्ट इथं मार्केटमध्ये कुणीही करत नसतं. कारण का तुमचा फायदा करून त्यांचं नुकसान करायचं का मोठ्या लोकांना, नाही. त्यांनी सेटअपच त्या पद्धतीच केलं. मी ह्याच्यावर देखील जरूर एकदा एक लवकर व्हिडिओ जे आहे ते बनवणार आहे, बाबा ऑप्शन बायरला किती चॅलेंजेस असतात. ऑप्शन बायरच्या फेवर मध्ये मित्रांनो मार्केटमध्ये एकही गोष्ट नाही. पहिली गोष्ट लागतात ऑप्शन बाईंग जे करता ना बँक निफ्टीमध्ये, तुमच्या फेवर मध्ये मार्केटमध्ये एकही गोष्ट नाही, तरी तुम्ही मार्केटमध्ये काम करता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही मित्रांनो ऑप्शन बाईंग मधून बाहेर या, ऑप्शन सेलिंग कडे जावा, हेज वरती जाऊन काम करा, ऍडजस्टमेंट वरती काम करा. तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी मार्केटमध्ये करणार नाही तोपर्यंत तुम्हाला एक कन्सिस्टन्सी प्रॉफिट जो आहे तो मार्केटमध्ये बनणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. धन्यवाद. थँक्यू.